करत असताना उपकार तुम्हाला बाबा हे काव्य म्हणजे लागलेलं होतं आणि तेव्हा मला जाणवलं की बाबांनी खरंच माझ्यावर उपकार केले. माझे दीर आणि माझ्या सासूबाई मला त्यांनी भेट म्हणून दिल्या लौकिकात, पण त्यांच्याबरोबर राहून माझा अलौकिक जीवनसुद्धा म्हणजे मी इकडं दासबोध ज्ञानेश्वरी असं वाचत होते, पण त्यांच्याबरोबर नेहमी आमची यातलीच चर्चा व्हायची. त्या म्हणायच्या मुरलीत हे आलं आहे, मुरलीत ते होतं, आज हा पॉईंट आहे, तुला हे काय वाटतं गं, असं त्यांच्याबरोबर बरेचदा चर्चा व्हायची. आणि लौकिकात पहिल्यांदा आम्ही जेव्हा आले तेव्हा अजून त्या ज्ञानात जायच्या होत्या, त्यामुळं सासू म्हणून त्या सासूच होत्या. आणि आत्ता जाताना मात्र मी त्यांची लेख आणि त्या माझ्या श्रीमतावर इतकं चालायच्या, 40 वर्ष कांदा लसूण नाही, खूप वर्ष कुणाच्या हातचं खाल्लेलं नव्हतं. एकदा त्यांनी जाहीर केलं की मी कुणाच्या हातचं खाणार नाही आहे, पण मीच तेव्हा त्यांना बोलले, सासरे पण माझे होते. मी म्हटलं तुम्हाला आत्ता सगळं होतं आहे, पण समजा नाही झालं तर तुम्ही काय करणार, तेव्हा आमच्या हातचं खावं लागेल. आणि समजा चुकून मी तुम्ही खाताना तेव्हा जर बोलले की तुम्ही आमच्याचं आता का खाताय, तर तुम्हाला कसं वाटेल? त्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी तो नियम बदलला. तुझ्या हातचं, माझ्या जावेच्या हातचं आणि त्यांच्या जावेच्या हातचं मी नक्की खाईन म्हणाल्या. मग बाहेर कुणाच्याही हातचं त्या खात नव्हत्या. आणि त्या इतकं म्हणजे त्याच विचारात असायच्या, लिखाणात असायच्या. कुणालाही कुणीही माणूस आलं की माझी मैत्रिणी होते आणि कुणी होते, प्रत्येकाला त्या सांगणार कोर्स करा, पटो ना पटो, पण आपलं सांगायचं काम त्यांनी कधीही सोडलं नाही. आणि आकाशा शेवटी शेवटी जेव्हा त्या थकल्या ऐकायला येईना, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं अजून मला बाबांनी का ठेवलेलं आहे. तर मी त्या जायच्या आधी 2 दिवसच सकाळी आलेली होते घरी त्यांना भेटायला, म्हणजे मग दुपारी ऊन असायचं, मला ऊन सोसायचं नाही, म्हणून मी सकाळ सकाळच यायचे. तेव्हा त्यांची मुरली वगैरे ऐकून चहा पिऊन झालेला होता. आणि त्याच्या आधीच मला त्या म्हणाल्या होत्या की त्याच्याही आधी 2 दिवस का ब मला ठेवलं असेल. तर मी त्यांना बोलता बोलता म्हटलं, अजून काहीतरी एवढंच राहिलं असेल, तुमचं कमी व्हायला पाहिजे. मग मला म्हटलं बरोबर आहे तुझं, मी आता विचार करीन. आणि मग ते असं चिंतन केलं किंवा आणि काही अनुभव आले, काही योग करताना वाटलं तर ते माझ्याशी बोलायचे त्या काही.